नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तृप्ती डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज मी धनश्री इंडस्ट्रीजमध्ये ओपन गोट्यासाठी साईटने जो कागद मारायचा आहे तो या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आलेली आहे त्यांच्या कंपनीमध्ये. आणि इथं आल्यानंतर मला समजलं आहे की या ठिकाणी कागद वेगवेगळ्या प्रकारचे पण मिळतात. जसं की आपण शेततळ्यासाठी वापरतो तो कागद या ठिकाणी मिळतो. त्याचबरोबर आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की मुरघासाची जी बॅग आहे ती एक टनापर्यंत शक्यतो सगळ्यांनाच माहिती आहे. पण तिथून पण पुढे बॅग मिळतात आणि त्या कुठे मिळतात हे अजून काही शेतकऱ्यांना माहिती नाही आहे. तर या ठिकाणी त्या बॅग मिळतात, त्या जवळजवळ 3 टनाचीही मिळते, 5 टनाचीही मिळते. आणि त्याचबरोबर आपल्याला जर त्यापेक्षा पुढेही पाहिजे असेल तर आपल्या ऑर्डरनुसार ते या ठिकाणी बनवून देतात. आज आपण त्याची त्या बॅगविषयीची जी माहिती आहे किंवा या कंपनीमध्ये अजून कुठल्या प्रकारच्या कागद आपल्याला मिळू शकतात हे आज आपण त्यांच्या ओनरकडून जाणून घेणार आहोत. तर चला आपण त्यांच्याशी चर्चा करूया. आम्हाला तुमचं नाव आणि तुमचा पूर्ण परिचय सांगा. माझं नाव सचिन मापारी. आमच्या कंपनीचं नाव आहे धनश्री इंडस्ट्रीज. मुक्काम पोस्ट चिंचपूर, तालुका संगमने, जिल्हा. सर, आपल्याकडे किती मायक्रॉन पासून किती मायक्रॉन पर्यंत कागद मिळतो? आमच्या कंपनीमध्ये 100 मायक्रॉन पासून 500 मायक्रॉन पर्यंत सर्व प्रकारचे पेपर तयार होतात आणि आपण ते शेतकऱ्यांना इंडस्ट्रियल सप्लाय आपण करतो. जसं की शेततळ्याला याला कागद वापरला जातो, त्याचबरोबर मुरघासाचे एक नवीन बॅग आले आहेत. 1000 टनापेक्षाही जास्त मुरघा ज्याच्यामध्ये बसतो अशा ज्या बॅग आहेत त्या अजून आपल्या शेतकरी बंधूंना माहिती नाही, तर त्या आपल्याकडे मिळतात का आणि कशा पद्धतीने मिळतात? आपल्याकडे 1000 किलोपेक्षा मोठ्या बॅग म्हणजे 3 टन 5 टन 10 टन अशा आपण बॅग बनवतो की ज्या आणि त्या पण बॅग ज्या बनवतो आपण 500 मायक्रॉन शेततळ्याचा जो ISI पेपर असतो त्या पेपरपासून आपण त्या बॅग बनवलेल्या आहेत. त्याची लाईफ पण चांगली आहे, त्याला इनरची कोणत्याही प्रकारच्या इनरची गरज पडत नाही आणि त्या बॅगला कमीत कमी 4 ते 5 वर्ष आयुष्य आहे, त्यामुळे ती शेतकऱ्यांसाठी फार उपयोगाची आहे. हो, म्हणजे आपण एकच बॅग जर भरली तर ती मिनिमम 5 ते 6 वर्ष आपल्याला चालू शकतो. हो, ती कमीत कमी 5 ते 10 वेळेस तुम्ही त्या बॅगेमध्ये मुरघास बनवू शकता त्या मुरघास बॅगमध्ये. सर, काही शेतकरी बंधूंचं असंही म्हणणं आहे की 1-3 टनाची बॅग भरण्याऐवजी आम्ही 1 टनाच्या पण 3 किंवा 4 बॅग भरू शकतो, तर डायरेक्ट एवढी मोठी बॅग भरण्याची काही गरज आहे? तर तुम्ही शेतकरी बंधूंना सांगा की 3 टनाची जर बॅग भरली किंवा 5 टनाची भरली तर शेतकऱ्यांचं कुठलं नुकसान टळू शकतं किंवा त्यांचा कुठला खर्च आहे तो कमी होऊ शकतो? 3 टनाची 5 टनाची 10 टनाची जर आपण बॅग भरली तर त्याच्यात 2 फायदे आहे की प्रत्येक वेळेस 1 टनाच्या बॅगमध्ये जे तुम्हाला इनर टाकावं लागते ती टाकायची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे त्याच्यानंतर अजून एक फायदा असा आहे त्याच्यात की इनर जी असते ती एकदम पातळ प्रकारची असते. जर इनर भरायच्या वेळेस बऱ्याचशा लोकांच्या अशा तक्रारी आहेत की मुरघास खराब होतो, तर बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की 1 टनाच्या बॅगेची जी इनर असते ती भरतेवेळीच फाटते, नंतर बऱ्याच वेळेस मुरघास खराब होऊन जातो. हे 2 फायदे आहेत. हो, बरोबर आहे. म्हणजे जसं की आपण इनर न वापरता ही जर मोठी 3 टनाची म्हणा 5 टनाची जर बॅग भरली तर आपल्याला इनर वापरण्याची गरज नाही, आपला इनरचा खर्च वाचतो आणि त्याचबरोबर आपला मुरघा जो आहे तो दीर्घ. आपण मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की या बॅगमध्ये आपण मुरघास भरल्यानंतर तो किती दिवस आपण त्याला ठेवू शकतो आणि नंतर आपण त्याचा किती दिवस पुन्हा वापर करू शकतो? मुरघास आपण किती दिवस ठेवला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. हा पूर्ण 500 मायक्रॉन शेततळ्याचा ISI मार्कचा पेपर असल्यामुळे याच्यात कुठलाही मुरघास 1% खराब होण्याचा चान्स नाही आहे, त्याच्यामुळे ती कोणतीही अडचण येणार. म्हणजे काय की आपण किती वेळेस पुन्हा तीच बॅग यूज करू शकतो? कमीत कमी ती 5 ते 7 वेळेस ती बॅग भरू शकतो आपण. ती बॅग पूर्ण एकदा भरली, वापरली, परत खाली केली, त्याच्यानंतर परत अशी 5 ते 7 वेळेस आपण ती बॅग भरू शकतो, तिला कुठल्याही प्रकारच्या इनर्जी. सर, हे जे आपण बॅग वगैरे आहे तर याची आपली काही पार्सल सेवा आहे का? कारण काय की भरपूर शेतकरी असे आहेत की त्यांना हे जे आपण मुरघासाचे ज्या बॅग आहेत त्या पाहिजे असतात, परंतु त्या आणणं किंवा इतक्या लांब निमगाव जायला येणं शक्य नाही आहे, तर आपली काही पार्सल सेवा वगैरे आहे का? आपली पार्सल सेवा आहे. आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या बॅगांचं ST पार्सलद्वारे वितरण करतो. आपले एक्झिस्टिंग 3 ते 4 हजार शेतकरी कस्टमर आहेत की ज्यांना आपण महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, बारामती, इंदापूर, मंसर, सोलापूर, कोल्हापूर ह्या सगळ्या भागामध्ये आपण शेतकऱ्यांना पार्सल सेवेमार्फत या बॅग पोहोचवायची व्यवस्था केलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने ही जी मुरघासाची जी बॅग आहे जी 3 टनापेक्षा जास्त मिळते आपल्याला, 5 टनाची 10 टनाची आपल्या ऑर्डरनुसार ती बनवून मिळते,
जर तुम्ही या ठिकाणी येऊन घेऊ शकत असाल तर तुम्ही या ठिकाणी येऊनही ती बॅग घेऊ खरेदी करू शकता. आणि त्याचबरोबर जर तुमचं एवढं लांब येणं शक्य नसेल तर सरांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते बसद्वारे पार्सल हे पाठवत असतात. जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे, तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. कंपनीचं नाव आहे धनश्री इंडस्ट्रीज, तर नक्की तुम्ही संपर्क साधा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.